नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2018 माहितीच्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे. पोलीस भरती 2018 या दुसऱ्या भागामध्ये आपण पोलीस भरतीसाठी लागणाऱ्या शारीरिक पात्रतेविषयी, शारीरिक चाचणीविषयी, लेखी परीक्षेविषयीची, पोलीस भरतीचे स्वरूप कसे असेल त्याबद्दलची आणि पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमाविषयीची माहिती बघणार आहोत. पोलीस भरती पदाकरिता शारीरिक पात्रता काय असेल ते बघूया. उंची, महिलांकरिता उंची ही 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. पुरुषांकरिता उंची 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. छाती, पुरुषांकरिता छाती न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेल्या छाती यातील फरक 5 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावा. आता आपण शारीरिक चाचणी पुरुष उमेदवारांकरिता काय असेल त्याबद्दलची माहिती दिली. शारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची राहील. यामध्ये किमान 50 गुण उत्तीर्ण होण्यासाठी मिळवणे आवश्यक आहे. जे उमेदवार ही शारीरिक व शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असतील अशा उमेदवारांना शारीरिक चाचणी द्यावी लागेल. ती चाचणी पुढील प्रमाणे 1600 मीटर धावणे याकरिता 20 गुण आहे. 100 मीटर धावणे याकरिता 50 गुण आहे. गोळा फेक 16 पाऊंड वजनाचा याकरिता 20 गुण आहे. लांब उडी यासाठी 20 गुण आणि शेवटी 10 पुलअप्स याकरिता 20 गुण. अशा प्रकारे एकूण 100 गुण राहतील. पुरुष पोलीस टिपाई या पदाकरिता शारीरिक चाचणीमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी शारीरिक कवायत शिक्षकांचे किंवा खेळाडूंचे जरुरी ते मार्गदर्शन घेऊन किमान 1 महिन्या अगोदर सराव करण्याची आवश्यकता आहे. असा सराव करताना टायमिंग म्हणजेच मोजमाप दररोज नोंद करून ठेवणे आवश्यक आहे. त्यामध्ये अपेक्षित सुधारणा ठरवण्यासाठी प्रयत्न करावे. असा सराव फक्त सकाळी किंवा सायंकाळी करून चालत नाही, कारण प्रत्यक्ष अशी शारीरिक चाचणी ही परीक्षेच्या दरम्यान सकाळी दुपारी उन्हात घेतली जाते. त्यामुळे दुपारी सुद्धा सराव करणे आवश्यक आहे. आता आपण 1600 मीटर धावणे याकरिता गुणांचे वर्गीकरण कशा प्रकारे आहे ते बघू. 4 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अंतर कापल्यास 20 गुण राहतील. 4 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी असेल तर 18 गुण. 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंदा किंवा त्यापेक्षा कमी असेल 16 गुण. 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असल्यास 14 गुण. 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असल्यास 12 गुण. 6 मिनिट 10 सेकंद जास्त परंतु 6 मिनिट 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असल्यास 10 गुण. 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असल्यास 6 गुण. 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असल्यास 2 गुण आणि 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त असल्यास 0 गुण. 10 मीटर धावणे याबद्दलची माहिती बघूया. या प्रकारच्या धावण्यामध्ये जास्त गुण सुरुवातीपासूनच वेगवान सुरुवात करावी. शर्यतीच्या अंतिम टप्प्यात वेग कमी न करता पडताना हात जोरात स्विंग करावे. तसेच मागे अथवा इकडे तिकडे न पाहणे आवश्यक आहे. धावणे पूर्ण होताच न सुटता परीक्षकाकडे जाऊन आपली वेळ अचूक नोंदवून घेणे आवश्यक आहे. अचूक वेळ स्टॉप वॉच लावून दररोज सराव करावा. आता 100 मिनिटसाठी गुणांचे वर्गीकरण बघूया. 11.50 सेकंद किंवा त्याच्या आत असेल तर 20 गुण. 11.50 ते 12.50 सेकंदाच्या आत असेल तर 18 गुण. 12.50 ते 13.25 सेकंदात असेल तर 16 गुण. 13.25 ते 14 मिनिट असतील तर 14 गुण. 14 मिनिट ते 14.75 सेकंद असतील तर 12 गुण. गोळा फेक, उमेदवार जेवढा लांब अंतर गोळा फेकेल त्याप्रमाणे त्याला गुण मिळेल. कमी अंतरावर गोळा फेकल्यास कमी गुण मिळतील. 20 पैकी 20 गुण मिळवण्याकरिता 8.50 मीटर लांब गोळा फेकला पाहिजे. त्यानंतर प्रत्येकी 50 सेंटीमीटर कमी लांब फेकल्यास 2 गुण कमी होतील. 8.50 मीटरवर 20 गुण, 7.50 मीटरवर 16 गुण, 7 मीटरवर 14 गुण आणि 6 मीटरवर 12 गुण. गोळाफेक मध्ये चांगले गुण मिळवण्याचा सराव महत्वाचा आहे. गोळ्याचे वजन 16 पाऊंड म्हणजेच 8 किलोग्राम असेल. गोळाफेकीमध्ये हात व शरीराचा उपयोग करावा लागतो. त्यासाठी किमान सुरुवातीला तज्ञ मार्गदर्शन जरुरी आहे. गोळाफेक दिलेल्या वर्तुळातूनच करावा लागतो. वर्तुळ अथवा वर्तुळाबाहेर पाऊल पडल्यास पॉइंट दिले जाणार नाही. लांब उडी या प्रकारात 20 पैकी 20 गुण मिळवण्यासाठी किमान 5 मीटर लांब उडी मारणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येकी 50 सेंटीमीटर कमी उडीच्या अंतरात 2 गुण कमी होतील. सविस्तर माहिती बघूया. 5 मीटरसाठी 20 गुण, 4.50 मीटरसाठी 16 गुण, 4.75 मीटरसाठी 18 गुण, 4.25 मीटरसाठी 14 गुण आणि 4 मीटरसाठी 12 गुण. लांब उडीत चांगले गुण मिळवण्याची संधी असते. तथापि निर्धारित रेषेवर पाय पडून फाऊल येण्याची जास्त शक्यता असते. येथे फक्त एकच वेळ सदोष उडी माफ केली जाते. म्हणून उमेदवारांनी निर्धारित रेषेला स्पर्श न करता लांब उडी
मारण्याचा सराव करावा. लांब उडी मारताना पाय उचलणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच लांब उडी मारण्यासाठी तयार केलेल्या खड्ड्यात बारीक वाळू असणे आवश्यक आहे. क्लब म्हणजे आडव्या फळीला दोन्ही हातांनी लोम करून त्या फळीला दोन्ही दंड्या ताकदीने छाती टेकवायची व पाय न झाडता पुन्हा हात सरळ करायचे. पुलिस मैदानी चाचणीतील हा सर्वात सोपा व पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा प्रकार आहे. यात 20 गुण आहेत. एका पुलप्सला 2 गुण मिळतात. जेवढे जास्त पुलप तेवढे जास्त गुण. 20 गुणांची मर्यादा आहे. 6 पुलप्सला 20 गुण, 9 पुलप्सला 16 गुण, 8 पुलप्सला 12, 7ला 8, 6ला 4 आणि 5ला 2. पुलप चाचणीमध्ये नुवटी व लाकडी पट्टीच्या वरील टोकात चिकटवणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराने दोन्ही पाय सरळ रेषेत असणेही तितकेच आवश्यक आहे. दोन्ही पाय एकत्र ठेवूनच उमेदवाराने 10 पुलप काढावे लागतात. सराव करून ते शक्य होऊ शकते. आता आपण माहिती बघूया महिला उमेदवारांकरिता शारीरिक चाचणी काय. शारीरिक चाचणी 100 गुणांची राहील. यामध्ये किमान 50% गुण उत्तीर्ण होण्यासाठी मिळवणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांकरिता 800 मीटर धावण्यासाठी 25 गुण आहेत. 100 मीटर धावण्याकरिता 25 गुण, गोळा ते 4 किलोग्रामचा 25 गुण आणि लांब उडीसाठी 25 गुण. अशा प्रकारे एकूण 100 गुण आहेत. महिला उमेदवार 800 मीटर धावली त्यासाठी गुणांचे वर्गीकरण काय ते बघूया. 2 मीटर 40 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळ 25 गुण, 2 मिनिट 40 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 25 गुण, 2 मिनिट 40 सेकंदापेक्षा जास्त परंतु 2 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 22 गुण, 2 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी असल्यास 18 गुण, 3 मिनिट पेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असल्यास 14 गुण, 3 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असल्यास 10 गुण, 3 मिनिट 20 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 30 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असल्यास 10 गुण, 3 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 40 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असल्यास 4 गुण, 3 मिनिट 40 सेकंदापेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असल्यास 2 गुण, 3 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त असल्यास 0 गुण. 100 मीटर धावून सर्वात कमी कष्टात परंतु सततच्या सरावानंतर या प्रकारात चांगले गुण मिळवण्याची संधी असते. त्यासाठी अंतर व वेळ याचा अचूक गुण सरावाच्या वेळी करण्याची आवश्यकता आहे. 11 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी असल्यास 25 गुण, 14 सेकंद ते 15 सेकंद असल्यास 22 गुण, 14 सेकंद ते 16 सेकंद असल्यास 18 गुण, 16 सेकंद ते 17 सेकंद 14 गुण, 17 सेकंद ते 18 सेकंद असल्यास 10 गुण, 18 ते 19 सेकंद असल्यास 5 गुण, 19 सेकंद ते 20 सेकंद असल्यास 2 गुण, 20 सेकंदापेक्षा जास्त असल्यास 0 गुण. गोळा खेळपट्टीचे वेळ यामध्ये 25 पैकी 25 गुण मिळवण्याकरिता 4 किलोग्राम वजनाचा गोळा किमान 6 मीटर लांब फेकणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येकी 1/2 मीटर कमी लांब अंतरावर ठराविक दूर कमी होतात. 4 मीटरपेक्षा कमी लांब गोळा फेकल्यास तुम्ही गुण मिळतात. गोळा फेकीचा सराव हा हायस्कूल मधील कॉलेज मधील शारीरिक शिक्षक यांचे तज्ञ मार्गदर्शनाखाली विशिष्ट रेषेत फेकण्याचा दररोज सराव करण्याची गरज आहे. 6 मीटर ते त्यापेक्षा जास्त अंतर असल्यास 25 गुण, 5.50 मीटर ते 6 मीटर असल्यास 5 ते 5.50 मीटर असल्यास 15 गुण, 4.50 ते 5 मीटर असल्यास 10 गुण, 4 मीटर ते 4.50 मीटर असल्यास 5 गुण आणि 4 मीटरपेक्षा कमी असल्यास 0 गुण. लांब उडी याकरिता 25 गुण आहे. हा प्रकार महिलांसाठी 2006 पोलीस भरतीपासून लागू झाला आहे. 3.80 मीटर किंवा जास्त असल्यास 25 गुण, 3.50 मीटर ते 3.80 मीटर असल्यास 21 गुण, 3.20 ते 3.50 मीटर असल्यास 18 गुण, 2.90 ते 3.20 मीटर असल्यास 15 गुण, 2.60 ते 2.90 मीटर असल्यास 12 गुण, 2.30 ते 2.60 मीटर असल्यास 9 गुण, 2.0 ते 2.30 मीटर असल्यास 6 गुण, 1.70 ते 2 मीटर असल्यास 3 गुण आणि सगळ्यात शेवटी 1.7 मीटर पेक्षा कमी असल्यास 0 गुण. तर मित्रांनो, या भागामध्ये आपण पोलीस भरतीसाठी जी शारीरिक पात्रता आवश्यक आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती, सोबतच शारीरिक चाचणी कशा प्रकारे घेतली जाईल आणि त्याचे गुण वर्गीकरण याबद्दलची सविस्तर माहिती पाहिली आहे. पुढील भागामध्ये आपण लेखी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काय असेल आणि त्याचा अभ्यासक्रम याविषयीची माहिती बघूया. पुढील भाग लवकरच प्रकाशित होईल. त्याचे नोटिफिकेशन मिळवण्याकरिता जुई नोकरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल या बटनवर क्लिक करा, म्हणजे आपल्या पोलीस भरतीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील. जुई नोकरीला भेट देत राहा आणि अपडेटेड राहा. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली लिंक बघा. धन्यवाद.